अल्पसंख्याक बहुल नागरिक क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत कोपरगाव शहरातील सर्वे नंबर 105 मधील अक्सा मस्जिद परिसरामध्ये सभामंडप बांधकाम करणे आणि विकासकामे करणे यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या विशेष प्रयत्नाने 25 लाख रुपये निधी मंजूर झाला होता. या सभामंडपाचं काम पूर्ण झालं असून याचं लोकार्पण गुरुवारी आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते मुस्लिम धर्मगुरू आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. या कार्यक्रमाप्रसंगी मंचावर मुस्लिम धर्मगुरू मौलाना आसिफ, मौलाना निसार, हाफिज बशीर रहमानी, हाफिज उबेद, मुख्याधिकारी सुहास जगताप, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, माजी नगरसेवक हाजी महमूद सय्यद, फकीर मामू कुरेशी आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीनं आमदार आशुतोष काळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नवाज कुरेशी, जावेद शेख, हाजी महमूद सय्यद, मौलाना आसिफ आदींनी मनोगत व्यक्त केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी नगरसेवक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. याप्रसंगी आमदार आशुतोष काळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. 60 लोकांनी मला मतदान केलं असेल तर आपल्या मुस्लिम समाजाच्या 100 पैकी 95 लोकांनी मला मतदान केलं आणि हे मतदान करून मला निवडून आणण्याचं काम केलं आणि म्हणून त्या आपल्या समाजाचं फार मोठं कर्ज म्हणा, उपकार म्हणा माझ्यावर होतं आणि म्हणून चांगल्या प्रकारे आपल्या समाजासाठी काम करण्याची या 5 वर्षांमध्ये मी त्या ठिकाणी निर्णय घेतलेला होता आणि म्हणून आपल्या समाजाला किंवा सर्व समाजांना निधी देत असताना मी सगळ्यांना बोलून त्यांना सांगितलं बा आपलं जे कुठलं श्रद्धास्थान असेल, मंदिर असतील, सांस्कृतिक भवन असेल जिथे समाजाचे लोक एकत्र येतात अशा लोकांना, अशा सर्व समाजांना मी निधी देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. परंतु सगळ्यात जास्त निधी जर दिला असेल तर आपल्या मुसलमान समाजाच्या सर्व ठिकाणी म्हणजे आपले मदरसा असू, आपले कब्रस्तान असू, आपले आता मस्जिदला तर घेत नाही आपण पण त्याचा परिसर असू, शाळा असू, अशा सर्व ठिकाणी मी निधी देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे. शहरामध्येही केला आणि ग्रामीणमध्ये पण केला. त्याचा हिशोब काही इथं मांडणार नाही परंतु आपल्या समाजाने भरभरून प्रेम दिलं मला, त्याच्यामधून कुठेतरी उतराई होण्याचा माझा प्रयत्न या निमित्ताने राहिला. भेट एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.